मध्ये महत्त्वाच्या 50 घडामोडींचा आढावा घेऊया बातम्यांचं अर्धशतक. परतीच्या पावसानं केलेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे हे आज औरंगाबादच्या दौऱ्यावर जाणार आहेत. शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरेंचा हा पहिलाच दौरा आहे. राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी उद्धव ठाकरेंच्या औरंगाबाद दौऱ्याचं स्वागत केलंय. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राजकारण बाजूला ठेवून सगळ्यांनी मदत केली पाहिजे असं मत सत्तार यांनी व्यक्त केलंय. औरंगाबादमधल्या शेतकऱ्याची वेदनादायी कहाणी एबीपी माणसानं दाखवल्यानंतर ऋषिकेश चव्हाण या चिमुकल्या मुलाच्या मदतीला अनेक हात सरसावले. उद्धव ठाकरे यांनीही माझ्याच्या बातमीची दखल घेत या चिमुरड्याशी संवाद साधला. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनीही काल चव्हाण कुटुंबियांची भेट घेतली. मुलगा ऋषिकेशला त्यांनी भरपूर फटाके आणि मिठाई भेट दिली. दरम्यान अब्दुल सत्तार यांनी ऋषिकेशला भेट देण्यासाठी वापरलेल्या पिशव्यांवर मी एकनाथ शिंदे समर्थक असं छापण्यात आलं होतं आणि आता या पिशव्यांची सगळीकडे चर्चा सुरू आहे. उद्धव ठाकरेंच्या नव्या पक्षाला पुन्हा खिंडार पडेल असं भाकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलंय. उद्धव ठाकरेंकडे असलेले 6 ते 7 आमदार संपर्कात आहेत, ते कधीही भाजपमध्ये प्रवेश करतील असा राणेंचा दावा आहे. नारायण राणेंच्या दाव्याची आदित्य ठाकरे यांनी खिल्ली उडवली आहे. राणेंनी आधी स्वतःच्या खात्याचं नाव नीट घ्यावं असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावलाय. येत्या काही दिवसात जयंत पाटील यांच्या घरावरती भाजपचा झेंडा लागेल असं विधान भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं. राष्ट्रवादीच्या कार्यालयावर सुद्धा भाजपचा झेंडा असेल असा त्यांचा दावा आहे. दीपाली सय्यद यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. शिवसेनेचे दोन्ही गट एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केला पण शक्य झालं नाही असं त्या म्हणाल्या. उद्धव ठाकरेंना भेटू दिलं जात नसल्याचा आरोपही त्यांनी केला. दरम्यान दीपाली सय्यद यांना आम्ही गांभीर्यानं घेत नाही असं ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर म्हणतात. जयदत्त क्षीरसागर आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेशी काहीही संबंध नाही असं बीड जिल्हा प्रमुख अनिल जगताप यांनी जाहीर केलंय. पुणे रेल्वे स्थानकावर काल बिहारमधल्या दानापूरकडे जाणाऱ्या रेल्वेमध्ये चढताना प्रचंड गर्दी झाली. एका प्रवाशाचा त्यामध्ये मृत्यू झाला. मात्र हा मृत्यू चेंगराचेंगरीमुळे झाला नसल्याचा दावा रेल्वे पोलिसांचा आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रायगड दौऱ्यावरती असतील. पद्मश्री अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या निवासस्थानी त्यांची भेट असेल. मराठा आरक्षणाचे अभ्यासक संजीव भोर शिंदे गटामध्ये त्यांनी प्रवेश केलाय. काल संजीव भोर यांनी मराठा कार्यकर्त्यांसह वर्षा बंगल्यावर दाखल होत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी मोठा निर्णय घेतलाय. सत्तार सिल्लोड मतदारसंघामध्ये आनंदाचा शिधा उफत देणार असून 1000 लोकांचे 100 रुपये अब्दुल सत्तार भरणार आहेत. रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आनंदाचा शिधाच्या पाकिटावरती स्वतःचा फोटो प्रिंट करून घेतलाय आणि हा शिधा पैठण तालुक्यामध्ये वाटला जातोय. आनंदाच्या शिधा योजनेसाठी केंद्राचा आणि राज्याचा पैसा लागला. भुमरेंनी सर्वात मोठा फोटो लावायला स्वतःच्या खिशातून पैसा दिला का असा प्रश्न खैरेंनी विचारलाय. आनंदाचा शिधा योजनेअंतर्गत वर्धा जिल्ह्यामध्ये एकूण 285,360 लाभार्थी असून अद्यापही जिल्ह्यातील काही नागरिकांपर्यंत हा शिधा पोहोचलेला नाही. दिवाळीनंतर आनंदाचा शिधा पोहोचण्याची शक्यता असल्यानं नागरिकांमध्ये नाराजी आहे. पूर्व विदर्भामध्ये पहिल्यांदा ओमायक्रॉनचा XBB हा व्हेरियंट आढळून आलाय. भंडाऱ्यातील 2 रुग्णांची जिनोम सिक्वेन्स नागपूर एम्स रुग्णालयात करण्यात आली, त्यामध्ये XBB या व्हेरियंटची पुष्टी झाली. जायकवाडी आणि माजलगाव धरणातून गोदावरीमध्ये 63,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग होतोय. गोदाकाठच्या सगळ्या गावांना सावध राहण्यास सांगितलंय. पुढच्या 2 दिवसात राज्यासह देशातून नैऋत्य मोसमी वारे माघारी जातील असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय. 2 दिवसात केवळ दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली. बीडमधल्या परळी इथं धनंजय मुंडेंनी रेशन कार्ड धारकांना आनंदाच्या शिध्याच्या किटला लागणारे 100 रुपये प्रमाणे पैसे नाथ प्रतिष्ठान या सामाजिक संस्थांच्या मार्फत प्रशासनाकडे भरलेले आहेत. मॅट्रिमोनियल साईटच्या माध्यमातून एका तरुणाने एका मुलीशी संपर्क साधून तिच्याकडून 5 लाख रुपये घेत फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार नागपूरमध्ये घडला. त्या मुलीला लग्नाचं आमिष दाखवत तिच्यावरती अत्याचारही केला असल्याची पीडित मुलीनं गणेशपेठ पोलिसांकडे तक्रार केली आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस मार्गावरती पनवेलजवळ काल बसचा अपघात झाला असून या अपघातामध्ये बस पलटी झाल्यानं प्रवासी किरकोळ जखमी झाले.
10 दिवसांपूर्वी लातूर शहरामध्ये व्यावसायिक अग्रवाल यांच्या घरी 3 कोटींचा धाडसी दरोडा पडला होता। या टोळीतल्या 4 जणांना पकडण्यात आणि 79 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले। इतर आरोपी आणि उरलेल्या मुद्देमालाचा शोध सुरू आहे। बंदी घातलेल्या पीएफआय संस्थेच्या उनैस उमर खय्याम पटेल या सदस्याला काल 14 दिवसांची एटीएस कोठडी मिळाली। आपल्या संशयित सहकाऱ्यांच्या मोबाईल आणि लॅपटॉप मधील संभाषण आणि इतर डेटा नष्ट करायला उनैस मदत करत असल्याचा त्याच्यावर आरोप आहे। जाम समर्थ इथल्या समर्थांच्या देवघरातील मूर्ती चोरीचा तपास आता स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम अर्थात एसआयटी मार्फत केला जाणार आहे। एसआयटी मध्ये जालना, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद मधील निवडक अधिकाऱ्यांचा समावेश असेल। खारकोपर ते उरण रेल्वे मार्गावरच्या 14 किलोमीटरच्या मार्गावरती जुने ट्रॅक बदलून नवीन ट्रॅक टाकण्याचं काम सुरू आहे। उरण नजीक अखंड 260 मीटर लांबीचे रेल्वे ट्रॅक टाकले जात आहे। नवी मुंबई महानगरपालिकेच्या 200 सफाई कर्मचाऱ्यांनी दिवाळी बोनस मिळावा यासाठी कामबंद आंदोलन केलं। वैद्यकीय अधीक्षक प्रशांत जवादे यांच्या कार्यालयामध्ये कामगारांनी ठिय्या आंदोलन केल्यामुळे रुग्णांचे आणि मयत व्यक्तीच्या कुटुंबियांचे हाल झाले। कोकणातला शेतकरी भातशेतीची कामं उरकून दिवाळीच्या खरेदीसाठी सहकुटुंब बाहेर पडतोय। कोकणातल्या प्रमुख बाजारपेठांमध्ये कपडे, मिठाई, रांगोळी, फटाके खरेदीची लगबग वाढलेली आहे। ठाण्यातील प्रसिद्ध प्रशांत कॉर्नर मिठाईच्या दुकानामध्ये सुवर्ण मिठाई उपलब्ध झाली आहे। एका पीससाठी तब्बल 2000 रुपये असा दर असलेल्या या मिठाईला दरवर्षी काही ग्राहकांकडून मागणी असतेच। मिठाईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा वर्ख आणि ड्रायफ्रुट्स वापरले जातात। डोंबिवली परिसरामध्ये मनसेतर्फे दिवाळीनिमित्त फडके रोडवरती दीपोत्सव साजरा करण्यात आला। काल संध्याकाळी आमदार राजू पाटील यांनी रोषणाईचं उद्घाटन केलं। संपूर्ण फडके रोड अप्पा दातार चौक परिसरामध्ये सुंदर रोषणाई दिसून आली। देशभरामध्ये दीपावलीचा सण उत्साहात साजरा केला जातोय। काल धनत्रयोदशी निमित्तानं भीमाशंकराच्या मुख्य शिवलिंगावरती भगवान शंकराला कुबेराच्या रूपात साकारण्यात आलं तर मुख्य गाभाऱ्यामध्ये दीपोत्सव करण्यात आला। मागच्या 7 दिवसांपासून लातूर जिल्ह्यामध्ये सतत पावसाची हजेरी होती। काल पावसानं उसंत घेतल्यानंतर लातूरची मुख्य बाजारपेठ असलेल्या गंजगोला इथल्या बाजारपेठेमध्ये प्रचंड गर्दी पाहायला मिळाली। आज संध्याकाळी भाजप कार्यकर्त्यांचा दिवाळी मिलन कार्यक्रम होणार असून यावेळी नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती असेल। सातारा जिल्हा कारागृहातील बंदिस्त असलेल्या कैद्यांकडून दिवाळीसाठी आकाशकंदील बनवण्यात आले। हे आकाशकंदील सध्या जिल्हा कारागृहाच्या बाहेरच विक्रीसाठी ठेवण्यात आले। दिवाळीमध्ये मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। मागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये 25% फटाके जास्त फोडल्यास हवेची गुणवत्ता पातळी खालवण्याची शक्यता असल्याचा अंदाज सफरकडून वर्तवण्यात आलाय। दिल्ली सरकारकडून फटाक्यांची निर्मिती, साठवणूक, विक्री यावर पूर्ण बंदी घालण्यात आली असली तरी मात्र दिवाळीच्या पूर्वीच फटाक्यांचा दणदणाट सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळालं। आज पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येच्या दौऱ्यावरती असतील। रामलल्लाचं दर्शन घेतल्यानंतर संध्याकाळी शरयू घाटावर आरती आणि दीपोत्सव सोहळ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होतील। त्यावेळी 3D होलोग्राफिक प्रोजेक्शन मॅपिंगचं सादरीकरण केलं जाणार आहे। मोदी अयोध्येमध्ये भव्य दीपोत्सवाची सुरुवात करणार आहेत। दीपोत्सवामध्ये 15 लाखांपेक्षा अधिक दिवे प्रज्वलित केले जातील। राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या काँग्रेसची भारत जोडो यात्रा आज कर्नाटकातल्या रायचूरहून तेलंगणातील गुडे बेलूर मध्ये दाखल होणार आहे। ब्रिटिश स्टार्टअप वन वेबच्या 36 उपग्रहांचं उड्डाण घेत इस्रोनं ऐतिहासिक कामगिरी केली। मध्यरात्री 12:07 श्रीहरिकोटा इथून इस्रोच्या LVM3 रॉकेटनं भरारी घेतली। आजपासून राज्यामध्ये जिओ 5G सेवा सुरू होणार असून रिलायन्स जिओचे अध्यक्ष आकाश अंबानी आज राजस्थानमध्ये ही 5G सेवा लाँच करतील। ऍपलनं आपला नवीन आयपॅड प्रो भारतामध्ये लाँच केला आहे। आयपॅड प्रो भारतीय बाजारपेठेमध्ये ऍपल M2 प्रोसेसरसह सादर करण्यात आलाय। आयपॅड प्रो मध्ये 5G कनेक्टिव्हिटी देण्यात आली आहे। इफ्फी म्हणजे भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये यंदा शेर, शिवराज, एकदा काय झालं, प्रेम आणि धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या 4 मराठी फीचर फिल्म्सचा तर रेखा या नॉन फीचर फिल्मचा समावेश आहे। RRR, काश्मीर फाईल्स आणि 25 फीचर आणि 20 शॉर्ट फिल्म सुद्धा दाखवल्या जाणार आहेत। 200 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला दिलासा मिळालाय। पटियाला हाऊसने तो कायम राखलाय। काल कोर्टाकडून जॅकलिनच्या अंतरिम जामिनाला 10 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे।
दिवाळीच्या दिवसात ओटीटी माध्यमावरती काही हिट चित्रपट प्रदर्शित होणार आहेत। हे चित्रपट नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राइम, डिस्नी प्लस आणि हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवरती पाहायला मिळणार आहेत। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।